चढशील वरती चढू काय चढित इथे इथे चढित आणि ते खांदके धरण आलं. आता आपण काजू काढतोय. मित्रांनो फायनली आपण काजू काढलाय बघा. चला आपण पाडलेल्या काजूचा चावा घेऊया. आईने बिया बघा किती जमा केल्यात 5 मिनिटात फक्त. मित्रांनो आता 3 काजू काढलेत आपण दगडीने. इथे काय प्राणी वगैरे असं भरपूर काय 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 म्हण हा नदी आहे म्हणजे पियाला येत असतील. पियाला येतात ना वरून डुक्करला येतात. डुक्कर हा डुक्कर येतात ना. डुक्कर काय डुक्कर मारतो मारतो डुक्कर मारतो अरे बापरे घाबरशील आणखी. मित्रांनो काही कामानिमित्त अचानक गावी आलोय. आज तारीख आहे 2 मे 2024. काही कामानिमित्त परवा गावी आलोय रात्रीच बाईकवर आणि म्हटलं ते काम झालं तर आता बाजार आलोय आई सोबत म्हणजे आजी सोबत आलोय सोंडेकर मध्ये. गोप्रो वगैरे काहीच नव्हतं आणला थोडं इमर्जन्सी कामामुळे आलेलो. आता सोंडेकरात आलोय तर म्हटलं थोडा शूट करूया आपण. तर असं काही सोंडेकरला आलोय सोंडेकर मोहल्ला आणि मोहल्ल्याच्या पुढे बौद्धवाडी आणि आणखी एक बौद्धवाडी सोडल्यानंतर इथे आता थांबलोय. बौद्धवाडीतच आहोत आणि आता पुढे आम्हाला आणि आईला रानात जायचंय. पाहायचंय की किती आंबे आले. थोडं सामान घेण्यासाठी आलेलो सोंडेकर वाली आजी माहित असेल तिच्या घरी आलोय आणि इथे आपण आज ऍक्टिवा घेऊन आलोय. ही काही गावातली घरं. दुपारची वेळ झाले वाजले 11:36 आणि ते बगीरा आईच्या खूप ओळखी आहे तर आई इथे थांबली आहे. आले आई विड्या त्याला आवडलं नाही त्याला बघिला बोललेलं. मित्रांनो थोडा अल्ट्रा स्टेबल मोड युज करतोय म्हणून एकदम असा झूम दिसत असेल मी. आता आपल्याकडे काही स्टँड पण नाही की आपण लावू कॅमेरा कुठे लावू की काय कारण काहीच साहित्य नाही आणलंय आणि मोबाईल धरता पण नाही येणार बाईकवर चालत चालवता. तर भेटूया डायरेक्ट. हेल्मेट आता एका घरी ठेवलंय त्यामुळे इथे जवळ जायचं होतं म्हणून असं जाऊन येतोय. इथे आई बरे आहे ना आई. इथे आहे आई. आता आपल्याला अजून जंगलात जायचंय. आताच गाडी आणली आणि गाडीसाठी रोड बघा केवढा छान होता. फक्त या पायवाटेवरून आपण स्कूटी घेऊन आलोय आणि आजूबाजूला फक्त जंगल. दुपारचा पहारा झालाय चालू आणि इथे तुम्हाला काजूची लागवड दिसू शकते केलेली. हा मोगरा की काय मग कसली याची भाजी बनवतात. अरे कुडा कुड्याची भाजी नाही इथं एक शॉर्ट घ्या लोकेश कनगराज युनिवर्स शॉर्ट. मित्रांनो इथे पाहताय करवंदाची जाळी आणि इथे कच्ची करवंद जे आता पिकतील काही दिवसात. कच्ची करवंदाची चटणी करतो ना आई आपण. नको राहू द्या पिकू द्या त्यांना. हा पिकून दे. वा थँक्यू आई. ही तोरण आहेत ना. ही काय मग तोरणा सारखी दिसत होती. गुरं आहेत की काय ती पण कच्चीच आहेत. चटणीला हिरवी पण चालतात ना. ही काय गुरांचा आवाज आहे की काय. गुरांचा आवाज यंदा सलमान आली गे. गेल्या वर्षी काय उतून पडली होती. ही कलम काय येतात. आंबे येतात. अरे बापरे अजून तो काहीच काहीच नाही. हो ना मोहर पण नव्हता आला का की गळून पडला. अरे बापरे हो पाऊस आलेला ना आता 3 दिवस 4-5 दिवस पाऊस होता तस. अरे बापरे भोराचा टाइम आणि पावसाचा टाइम गळून गेला पुन्हा काय आलाच नाही त्याच्यावर.
काय इथे आली असती गाडी आपली? सांगितलं ना मी गाडी कुठपर्यंत गेली, कुठपर्यंत तुम्ही एकटे आला असत ना म्हणून म्हटलं तुम्हाला सोबत. मला सवय आहे असं. आई ओके नाही चाले ना या. आज आमची एक छोटीशी ट्रेल होते. हा इथे पण लावलीस? हो हो. आजूच आपण मोहर गेला पूर्ण काळा काळा झाला. नको राहू द्या. इथून रोड जातो काय? रोडचा आवाज येतो. अरे बाबा भारी गाडी आणली असती ना इथं. इथून मधून आहे रोड. सरळ गेली असती रोडला. ही कोणती झाड चुकली ती? चिंचे वाटत. चिंचे की खाई? खैर. खैर काटे. खैर म्हणजे कोणते? खैर म्हणजे ते कात बनवलं. अच्छा कातेच. याला काटे आहेत पण पान ही याचा कात बनतो. कात म्हणजे तो चुन्यामध्ये टाकतो तो पाना पानामध्ये. हा हा हे कातेच झाड आहे काय? चल त्याचा फोटो नको काढू. चल तू इव करवंद. ओ माय गॉड सो मच करवंद. इन माय हँड ऑल्सो करवंद. आता पण याची करवंद घेऊन चटणी बनवणार. करवंदाची चटणी. आणि इथे आपण आलेलो आहोत अजून 2000 किलोमीटर आतमध्ये. इथे आई घेऊन आलात आपल्याला. मारल्या म्हणजे साफ केलं. म्हणजे काटे बिचे सगळे काढले जायचे. साफ केलं मैदान. त्याच्या इथे शिरला नसतं एवढं काटे होते. एवढे होते हे तुम्ही केलं? आम्ही केले सगळं. अरे बापरे छान. तोडून उन्हातून ते तिथेच चेपलं सगळं वाटलं तोडून. बरीच आहे सगळं. हे सगळं आजीच आहे का? सोंडेकर वाल्या त्याच्या आतमध्ये. आम्ही त्याच्या आतमध्ये तिकडे ते पोलीस वाले उचलायच्यात काटे. ही आहे आपल्या सोंडेकर वाल्या आजीची बाग. आंब्याची बाग ना? आंब्याची बाग. आंबे कुठे? आई आंबे कुठे? आंबे कुठे? साफ केला ना. हो बरच. आणि हे सगळं अर्ध चपला ना. अर्ध हे आहे येऊ कधी ना मग चेपू. आणि त्या वरच्या बाजून चपा यावं ना. तो वरचा पण नाही ना आला. नाही नाही आमचं कुठं आलात बघा. आंबा नाही आला. काहीच आंबा नाही. आंबा नाही का? काजू नाही. हे काजू कितीतरी येतात. यंदा त्यांना काय झालंय तर काहीच नाही. ना आंबा आहे ना काजू आहे. मित्रांनो आलेलो पाहायला की बागेमध्ये काय मिळतंय आम्हाला पण काहीच नाही. नो आंबा नो काजू. आईला इथे काजूच्या बिया मिळाल्यात. काय खेळी पण नाही आणली. येड्याचा बाजार असे चालत. दाखव हा बघा बिया. आणि तिथे हे करंदे आहेत ना? नाही ते टाकून करंदे नाही. खराब आहेत. खराब आहे का? मला एक पण नाही दिसत आहे. कसे नाही दिसले काय माहिती. आता हात धर ना बस. त्या हातात पकडतो. काय पकडशील? हातातला हात भरला. काजूचं बॉन्ड आहे नजर पडलं नाही. पडल्या कशाला या? ह्या बघा वरती आत. काजूचे बॉन्ड आहेत ह्या बघा वर. घरकटली नाही आली कुठे? कुठे काजू? हा तो काय आहे? बरेच काजू आहेत. एकदम टपोरा टपोरा आहे. हो बघ खूप आहे. तो बघ टपोरा एकदम. एक मोठा काजू आहे. काय कर तुम्ही थांबाली तर मी येऊ घरकटली घेऊ. कुठे? नको राहू द्या. लगेच येते. लगेच तू आपली संध्याकाळी काही लगेच येते. होल्टा मार एक काजू खायला. हा थांब काढतो. वर चढशील? नाही वरती चढू काय? चढ इथं 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 चढ इथं. आणि ते खांदकी धर ना. हॅलो चढा सोपा आहे. काही काय बिया कशा न्याल? आम्ही कशाला यायचं? नाही काय तर हात नको घालू. हात घालू नको. काजू काढतो डोक्यात लागला. आम्ही मरू डोक्यात. काय मग बोबाल ना. आता आपण काजू काढतोय. पडलंच पाहिजे.
एवढा दगडी नको मार चल पडला फायनली आपण काजू काढला बघा तर मित्रांनो आता मी एका काजू मध्ये खुश आहे एका काम झालं जास्त हे नाही करायचं बघायला आलं खाल्या का चांगलं आहे का कपड्यावर डाग पडेल ना बाबू फ्रेश आहे ना फ्रेश आहे इथे खाल्ला नाही ना हा कोणी आई नाही चला आपण पाडलेला काजूचा चावा घेऊया येतच नाही इकडे कोणी एकटीच येऊ काय ताई बघा इकडे कोण आहे मी एकटी कशी येऊ काय नाही वरती नवगती असं एकटीने मारायचं तुम्हाला बोलताय मी लगेच थांबा ना इथं वाज चल तू मरू दे बघा ना इथं गुडीनी हात काजू त्याची जी बघा एवढी एक नंबर खूप भारी वाटलं हो किती वर्षांनी काढला मी नाही ऐकत मस्त वाटलं अजून काजू उत्सवला आई मी धावत जाऊन तीन काजू आणले ना त्याच्यात लगेच येते धावत आई दाखवा आईने बिया बघा किती जमा केल्यात पाच मिनिटात फक्त म्हणजे विचार करा जेव्हा काजू येत असेल तेव्हा किती होत असेल इथे हे आहे थांब थांब आई इथे तर हेच आहे पूर्ण झुडूप आई पकड असं दिसतोय ना मी चालू आहे दिसतंय दिसतंय ना इथे चार कि पाच हो मग तेच ना पडशील पायात रुपल काटा थांब पाच काजू एकी जागी मग पडलं अजून एक दगड मारलीस का सगळंच पडतील हो ह्या कोणी खाल्ला नाही काय मित्रांनो आता तीन काजू काढले का दगडीने बाबू दगड दगड लागतात पाकराने खाल्लं मग ते होत नाही काय होत नाही ना काही होत काय होत आहे आम्ही पहिल्या खाल्लेले काजू खायची लोक काय पडले पडले खाल्लेलं आहे सगळं चिंथड्या उडाले त्याच्या नाही बस झालं मला नाही ताण लागेल हे पण सगळं हेच आहे का आईच आहे का हे सगळं फक्त त्याची जमीन आहे झाड ह्यांच्यात झाड आमची आहे आईची बापरे काहीतरी जास्तच बिया भेटतात असं वाटतंय भरपूर आज बिया हो हो वरती बघत लावत नाही हे कोणतं झाड असत आई हे शोपीस आहे का शोकेश पाटी बिटी गोळा करायला इथे येत असाल ना खात्यांनाच येतात पण ते कोण सांगायचे असले तर मग एकटी येणे सर इकडे इथे काय प्राणी वगैरे असं भरपूर काय 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 म्हण हा नदी आहे म्हणजे पियाला येत असतील पियाला येतात ना वरून जंगल ना पूर्ण आतमध्ये डुक्करला येतात डुक्कर हा बिया
डुक्कर काय डुक्कर मारतो डुक्कर मारतो म्हणजे काय डुक्कर कुठे मारित नाही फालून टाकतो माणसाला तो फालून टाकतो अरे बापरे चल 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 नाही तर घाबरशील आणखी चला मित्रांनो आज पुरती एवढं काजू बस झाले आता परत आम्ही चाललोय घरी केवढे भेटले खाली काटा टुकत तर मित्रांनो आलेलो सोंडे घरात आई म्हणाली की थोडे आंबे बघूया किती लागले बागेमध्ये तर काहीच आंबे नव्हते पण आपल्याला काजू भेटले आपण काजू काढले आणि आता परत घरी जातो तुम्ही सोंडेघरचा ब्लॉग बघितला असेल ती आजी राहते तर त्यांच्या घरी आलोय आई 100 वर्ष प्लस आहे तर आई बाजारवाली आई आपली सगळी देखभाल करते म्हणजे सचिन बाबांची आई तिला आम्ही बाजारवाली आई म्हणतो कारण आम्ही लहान असताना आई बाजारातून आम्हाला आऊ काजू आंबे घेऊन यायची सगळ्यांना आणि माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी तिला कामवाली आई म्हणतो कारण ती विद्यापीठात कामाला होती तर असं बाजारवाली आई कामवाली आई तर आता तेच म्हणतो की सोंडेकर आईची सगळी काळजी घेते बाजारवाली आई तर तेच म्हटलं आता घर बघायला आलेलो परत तिला राशन वगैरे प्रोव्हाइड होतं तर तेच सगळं करायला आलेलो आता घर साफ करायचंय तांदूळ घेतलेत आपण फणस पण घ्यायचंय बघूया आता फणस दाखवतो तुम्हाला झाडाला खूप आले तर 12 वाजलेत ऊन बेकार एकदम डोक्यावर आलंय आणि पोचले आपण गाडी लावलेली तिकडे तर भेटूया आता घरी लय ऊन तर मित्रांनो हे आहे सोंडेघरवाल्या आईचं घर आपण एक ब्लॉग केलेला आहे ते फणस आणि फणसावर खूप सारे फणस आलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बरेच फणस आलेत का आई आपण गाडी लावली आहे इथे सोंडेघरवाल्या आईचं घर तुम्हाला फणस दाखवतो एक फणस खालीच पडलाय बघा कच्चा आहे नाही बघा वरती अजून फणस आहेत इथे दिसत आहे तुम्हाला इकडे फणस आहेत इकडे अवही फणसच फणस तर चला तर आजच्या या छोट्याशा ब्लॉग मध्ये एवढंच होतं रानात गेलो जागा पाहिली आंब्यावर काजू आहे आंब्यावर काजू म्हणतोय आंब्यावर आंबे आणि काजूवर काजू आहेत की नाही ते पाहिलं थोडे काजू काढले रानातले आणि चला जातोय आता घरी भेटी आता नवीन एका भागामध्ये बी सेफ राईड सेफ आपण गोप्रो आणला नव्हता जसं की सांगितलं इमर्जन्सी आलेलो तर चला बी सेफ राईड सेफ भेटू